मध्यंतरी आपले माननीय पंतप्रधान मोदीजी यवतमाळमध्ये येऊन गेले, आत्ता काहीतरी काही दिवसापूर्वीच असतील. मी मुंबईतल्या पेपरमध्ये वाचलं की प्रत्येक वेळेला प्रचाराची सुरुवात करण्याच्या दिवसामध्ये मोदीजी यवतमाळला येऊन जातात. त्यांना असं वाटतं यवतमाळमध्ये सभा घेतली की आपण जिंकतो. बरोबर होतं तेव्हा, आता नाही. कारण 2014 त्यांनी जी काही तुम्हाला वचनं दिली होती, मुळामध्ये एक लक्षात घ्या की आपले संजय देशमुख काय, अंबादास दानवेजी आहेत, आणि तुम्ही सगळेजण तर खुद्द शेतकरी आणि तुम्ही हे भोगताय. जे आम्ही बोलतो आहे ते तुम्ही भोगताय. कापसाचा भाव किती होता, किती झाला, सोयाबीनला काय होता, सोयाबीनचा किती झाला, हालत काय झालेली आहे, पीक विमा योजनेचे पैसे मिळाले का, ज्यामध्ये काही आपत्ती आली त्याचे पैसे तुम्हाला मिळाले का, नाही मिळाले. आता सुद्धा मी येऊन जर का तीच रड लावली की सोयाबीनला किती भाव मिळत होता आणि आता काय मिळतोय, कापसाला किती मिळत होता आता काय मिळतोय, तुम्ही म्हणाले आम्हाला माहिती आहे, तुम्ही काय सांगताय. पण गेली 20-25 वर्ष आम्ही प्रश्न विचारण्यासाठी नव्हतो आलो, तर त्या प्रश्नाला उत्तरं देण्यासाठी म्हणून आलो होतो. आणि आम्हाला असं वाटलं होतं की उत्तरं देऊ शकणारी आपली तेव्हाची युती असेल. आणि मोदीजींचा प्रचार एवढ्यासाठी केला होता की एक नवीन चेहरा आहे, हिंदुत्ववादी तर आहेच, पण 2014 त्यांनी जी काय दाभाडी गावात चाय पे चर्चा केली होती, तुमच्यापैकी किती होते का त्या चाय पे चर्चामध्ये, चहा प्यायलात तिकडे? मग काय काय त्यांनी सांगितलं होतं, मी इकडे मुद्दामून काही त्यांची आता ज्याला गॅरंटी म्हणतायत, काय विचित्र प्रकार आहे. या गेल्या 10 वर्षामध्ये अनेक योजनांची नावं त्यांनी बदलली, अनेक गावांची नावं बदलली, अनेक रेल्वे स्टेशनची नावं बदलली, पण आता जुमल्याचं नाव त्यांनी गॅरंटी केले. म्हणजे थापा त्या थापा, त्याला फक्त जुमला म्हणायचं नाही, आता त्याला गॅरंटी म्हणायचं. आणि संताप संताप जो म्हणतो ना, का नाही शेतकरी चिडणार, का नाही शेतकरी पिसाळणार. तुम्ही 2014 जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांचं काय झालं? त्यांनी सांगितलं होतं ना की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, सांगितलं होतं की नव्हतं, हो की नाही? बरोबर ना? मी वाचतो, तुम्ही हो झालं असेल आनंद आहे, नसेल तर हो किंवा नाही सांगा. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू झालं का? स्वामीनाथन समितीच्या आधारे हमीभाव देऊ दिला का? बँका शेतकऱ्यांच्या दारावरती जाऊन कर्ज पुरवठा करतील, करतायत का? उलट बँका येऊन काय करून जातात? जप्तीच्या नोटिसी लावून जातात, जप्तीच्या नोटीस लावून जातात. बरोबर आहे ना? आता हे पुढचं वाचण्याच्या आधी मध्ये एक तुम्हाला गोष्ट सांगतो. गोष्ट म्हणजे काय, राजा राणीची गोष्ट नाही. आता सुप्रीम कोर्टामध्ये एक केस सुरू आहे, निवडणूक रोखे आहे, तुम्हाला कल्पना त्याच्याबद्दल? भारतीय जनता पक्ष, ज्याला मी भाडोत्री जनता पक्ष म्हणतो, कमळाबाई म्हणतो, ते जे बेंबीच्या देठापासून बोंबलून सांगतायत की गेले 60-65 वर्ष काँग्रेसने देश लुटला, आणि जे काँग्रेसने 60 वर्षात नाही केलं ते आम्ही 10 वर्षात करून दाखवलं. तुमचा विश्वास आहे? माझा आहे. कसा विचार सांगू? आता निवडणूक रोख्यांची जी केस सुरू आहे, त्या केसचा जो काही बातमी येते केसची, त्यानुसार भाजपच्या खात्यात किती पैसे येतो? 6,000-7,000 कोटी. आणि काँग्रेसच्या खात्यात किती कोटी आहेत? 600 कोटी. 600 कोटी म्हणजे काँग्रेसच्या खात्यात 600 कोटी, भाजपच्या खात्यात 7,000 कोटी. कोणी देशाला लुटलं? किती वर्षात लुटलं? म्हणजे बरोबर ना, माझा विश्वास बसला, तुमचा बसला की नाही? जे काँग्रेसला 60 वर्षात नाही जमलं ते भाजपने 10 वर्षात करून दाखवलं. मग देशाचा लुटारू कोण? आणि त्यांना आपण परत मत देणार? आणि त्या दाभाडीच्या चर्चेत त्यांनी सांगितलं, माहीत सगळं काय वाचून नाही दाखवत, पण मोदीजी असं म्हणाले होते की जे प्रामाणिक असतील त्यांना आम्ही शिक्षा देऊ, आणि जे भ्रष्टाचारी प्रामाणिक असेल त्यांना बक्षीस देऊ, आणि जे भ्रष्टाचारी असतील त्यांना आम्ही शिक्षा देऊ. माझा शेतकरी आहे, आत्महत्या करतो, हा काय प्रामाणिक नाही आहे? हां, त्याचं शेतीचं उत्पन्न दुप्पट करून देणार होता, त्याचं उत्पन्न तर सोडा, त्याचा लागवडीचा आणि उत्पादन खर्च दुप्पट झाला, त्याच्यापेक्षा वाढला आहे, आणि ते वाढून सुद्धा त्याला हमीभाव देतच नाही आहेत. बरं, कर्ज जर का त्यांनी
कर्ज काढताना त्याला शेत जमीन गहाण टाकावी लागते, घर गहाण टाकावं लागतं, बैलजोडी गहाण टाकावी लागते, बायकोचं मंगळसूत्र गहाण टाकावं लागतं, आणि उत्पन्नच जर का हातात आलं नाही तर त्याच्या दारावरती जप्तीची नोटीस लागते. हे तुम्ही प्रामाणिकपणाला दिलेलं बक्षीस. आणि मग जे भ्रष्टाचारी आहेत, आता जे इथल्या खासदार तिथे गेलेले आहेत, त्यांच्यावरती कोण भ्रष्टाचाराचे आरोप करत होता? भाजप करत होता. आणि मग कोणाचा राखी बांधता फोटो आला? मोदीजींना राखी बांधणारी इथली खासदार त्या प्रामाणिक आहेत. त्यांचा स्वीय सहाय्यक तो तुरुंगात होता. म्हणजे हे तुम्ही जे म्हणताय मोदीजी, प्रामाणिक जो असेल त्याला आम्ही बक्षीस देऊ, त्याला आत्महत्येचं बक्षीस तुम्ही देताय, आणि भ्रष्टाचारी असेल त्याला शिक्षा देऊ त्याच्याकडनं राखी बांधून घेताय, आणि तिची रक्षा करताय, तिची राखणदारी मोदीजी तुम्ही करताय. हे तुमचं हे बक्षीस आणि शिक्षेमधला हा फरक आहे. त्याच्यानंतर पुढे जे आहे तो कागद बघू तर सोडून द्यावा, तो बोलायच्या लायकीचा नाही. सगळ्यांना वीज पुरवठा मिळेल अशी व्यवस्था करू. आता संजय देशमुख बोललेत, वीज पुरवठा होतोय तुम्हाला? त्याच्यानंतर मी बोललो तसं लागवडीचा खर्च अर्ध्यावरती आणू, भटक्या बंजारा समूहांना विशेष विकास निधी देऊ, शाळा देऊ, दिले. आदिम कोलमांना पक्की घरे देऊ, पिण्याचे पाणी शेतीसाठी पट्टे देऊ, दिलेत. मग एक आता व्हिडिओ मी बघतो, माझ्याकडे लागतोय का? हा आवाज तुम्हाला कळेल कोणाचा आहे, कारण हा व्हिडिओच आहे. आणि हा व्हिडिओ मी नाही काढलेला, या अशाच चॅनलमधनं आलेला तो व्हिडिओ आहे. जरा बघा, बघतो इकडे नेटवर्क कसं आहे. नेटवर्क घर, बिजली, गॅस, शौचालय, अनाज, स्वास्थ, हे सब देने का काम नरेंद्र मोदी. काही बोललं हे सर्व खोटं आहे. सर्व काही हे मला दिलं हे राहुल गांधीनं दिलेलं आहे. संसद मे ऐकायला आलं कोणाचे आवाज होते? अमित शहा. आणि दुसरा कोणाचा होता? कलावतीबाई. मला वाटतं याच अलीकडे पलीकडे कुठेतरी आहे ना त्यांचं घर, इकडेच आहे ना. मग एवढं अगदी ढळढळीत फोटो बोलतात, आणि मला असं वाटतं त्यांनी कदाचित संसदेत केलेलं भाषण असेल. मग हे तुम्हाला सगळं डांगरून टाकायचं, जणू असं दाखवायचं की करतोय ते आम्हीच करतोय. 2014 हा भारत देश जन्माला आला, त्याच्या आधी देशच नव्हता. किती नालायकपणा करायचा, किती नालायकपणाचा. आणि आता नाही, जरा थांबा, मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सांगतोय. तुमच्या समस्या मोदी सोडवू शकतात का? आणि त्यांना सोडवायच्या पण नाही आहेत, कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या समस्यांशी भांडत राहताय तोपर्यंत ते जे काय कुरण सरतायत त्यांच्याकडे तुमचं लक्ष जाणार नाही. आज सुद्धा ते जे काय सांगतायत की आम्हाला एवढ्या जागा पाहिजेत, तेवढ्या जागा पाहिजेत, कशाला पाहिजेत? बऱ्याच वर्षानंतर 2014 तुमचं एका पक्षाचं सरकार तिकडे आलं होतं. आम्ही मूर्ख होतो, आम्ही तुमची पालखी वाहिली होती. 2019 पण मूर्ख ठरलो, पुन्हा आम्ही तुमची पालखी वाहिली. 300 पार करून तुमच्या एका पक्षाचं सरकार आलं तरी पोट भरत नाही. पण आता यांना 400 पाहिजेत. 400 यांना देशाच्या विकासासाठी नकोय. जर देशाचा विकास करायचा असता तर या परिसरात गेल्या 10 किमान एक तरी उद्योग आणला असता. तो कुठला प्रकल्प, वेबळा प्रकल्प, तो पूर्ण करायला काहीतरी पैसे दिले असते. माझ्या शेतकऱ्याच्या कापसाच्या भावाबद्दल काहीतरी बोलणी केली असती. दाभाडीचे शेतकरी जेव्हा पंतप्रधानांना भेटायला गेले तेव्हा त्यांना भेट नाकारली, आणि काल परवाच्या झालेल्या सभेमध्ये सुद्धा त्यांना येऊ दिलं नव्हतं. एक खरं बोलतोय का खोटं बोलतोय तुम्ही मला सांगायचं आहे. आणि यांना जी 400 जागा पाहिजेत, या जागा या घटना बदलण्यासाठी पाहिजे. मग यांना आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेली घटना, ज्या घटनेच्या आधारावरती मी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, मोदीजींनी घेतली होती, ती घटना यांना बदलायची आहे. आणि याचा सुतोवाच केंद्रातले एक जे मंत्री आहेत अनंत कुमार, त्यांनी बोलून दाखवले की आम्ही आता ह्याच्या पुढे घटनासुद्धा बदलणार. ती बातमीसुद्धा माझ्याकडे आहे. आणि एकदा घटना बदलली दाखवताना सांगणार तुमच्या हितासाठी. पण घटना बदलून सगळे अधिकार असे काही हातामध्ये घेतील की याच्या पुढे देशामध्ये निवडणूकच होऊ शकणार नाही. कारण इथे किती सामना येतो, नाहीतर सामना ऑनलाईन वाचा तुम्ही, त्याच्यात आजचा अग्रलेख जरूर वाचा. रशियामध्ये जे पुतिननी केलं, त्याने असंच लोकशाही पद्धतीने निवडणूक जिंकत 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 गेला, 5 बहुमत मिळवलं,
आणि त्या बहुमताच्या आधारावरती पुन्हा सत्ता घेऊन आता न्यायालयाचे न्यायमूर्तीसुद्धा रशियामधले पुतीन नेमायला लागलेले आहे. मग बसा बोंबलत तुम्ही, रस्त्यावरती उतराल, आंदोलन कराल, तुरुंगात जाल, कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टामध्ये सुद्धा जर का दुर्दैवाने असं घडलं जे घडू द्यायचं नाही आहे तर यांचेच नेमलेले न्यायमूर्ती तिकडे असतील,